झी 24 तास एक पाऊल पुढे। पुढच्या बातमीकडे वळूयात। अभिनेता सैफ अली खानला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। सैफ अली खान विरोधामध्ये कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सैफच्या अटकेसाठी पोलिसांची टीम रवाना झाल्याची माहिती आहे। व्यावसायिक इकबाल शर्मा याला मारहाण केल्याचा सैफ अली खानवरती आरोप आहे। सैफ कुलाब्यातल्या वासवी रेस्टॉरंटमध्ये गेला असताना त्याची व्यावसायिक इकबाल शर्मा याच्याशी बाचाबाची झाली होती। सैफ अली खान याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। येणारा इकबाल शर्माला केलेली मारहाण त्याला होण्याची शक्यता दिसतीये। एका रेस्टॉरंटमध्ये सैफ अली खान आणि इकबाल शर्मा यांच्यात बाचाबाची झाली आणि त्यानंतर सैफ अली खाननं इकबाल शर्माला मारहाण सुद्धा केली होती। याच प्रकरणाची चौकशी सुरू असून योग्य ती कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, त्यामुळे सैफला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। दृश्यांमध्ये पाहू शकतो करीना कपूर इथे आपल्याला दिसतीये आणि सैफच्या आणि करीनाच्या लग्नाची चर्चा सध्या सुरू होती आणि त्याच दरम्यान आता हे एक नवं प्रकरण आता सैफच्या बाबतीत घडलेलं आहे। ही मारहाण जी आहे ती सैफला होणार अशी शक्यता दिसतीये। पोलिसांनी चौकशी सुरू करून त्याच्यावरती योग्य ती कारवाई करू असं म्हटलंय। करीना कपूर ही सुद्धा तिथे या दृश्यांमध्ये दिसतीये। या दृश्यांमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतंय करीना कपूर इथे आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। पोलीस ज्यावेळेला चौकशीसाठी पोहोचले त्यावेळेला करीना कपूर तिथे उपस्थित होती, मात्र सैफ अली खान तिथे उपस्थित नव्हता। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय झी 24 तासवर। सैफ अली खानला आता कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे। झी 24 तासची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। सैफ अली खानच्या चौकशीसाठी पोलीस जेव्हा पोहोचले तेव्हा तिथे करीना कपूर उपस्थित होती, मात्र सैफ अली खान तिथे उपस्थित नव्हता। कोणत्याही क्षणी त्यामुळे सैफला आता अटक होण्याची शक्यता आहे। व्यावसायिक इकबाल शर्माला मारहाण केल्याप्रकरणी सैफ अली खानला अटक होण्याची शक्यता आहे। वासवी रेस्टॉरंटमध्ये सैफ अली खान गेला असताना तिथे या येणारा इकबाल शर्मा बरोबर त्याची बाचाबाची झाली आणि त्यानंतर त्याने मारहाण सुद्धा केली। इकबाल शर्माला आपण पाहतोय। करीना कपूर या दृश्यांमध्ये स्पष्टपणे दिसतीये। पोलीस जेव्हा चौकशीसाठी तिकडे पोहोचले तेव्हा करीना कपूर तिथे उपस्थित होती, मात्र सैफ अली खान तिथे उपस्थित नव्हता। एकूणच हे प्रकरण आता सैफला भोवणार असं सध्या तरी दिसतंय। सैफच्या घरी चौकशीसाठी पोलीस पोहोचले होते, मात्र तिथे सैफ अली खान उपस्थित नव्हता, तिथे करीना कपूर उपस्थित होती। ही आपली एक्सक्लुझिव्ह दृश्य आम्ही तुम्हाला दाखवतोय। सैफ अली खान त्याच्या मित्रांसोबत वसाबी रेस्टॉरंट आहे ताजमहल तिथे आले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी एका टेबलावर बसले होते। दुसऱ्या टेबलावर एक फॅमिली बसली होती, त्याचं नाव आहे इकबाल नवीन शर्मा, ते त्यांच्या फॅमिलीवर बसले होते आणि बाजूच्या टेबलवरून जास्त आवाज आला म्हणून त्याने त्यांना विनंती केली होती की आवाज कमी करा। त्या छोट्याशा गोष्टीतून त्यांच्यामध्ये बोलाचाली झाली आणि काही मारामारी झाली, त्याच्यामध्ये नवीन शर्माला सैफ अली खानने फाईट मारली असं त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटलेलं आहे। त्याच्या नाकाला फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांची आम्ही केस रजिस्टर केलेली आहे अंडर सेक्शन 325(34) प्रमाणे। त्यांच्यावर त्यांच्या दोन मित्र पण त्या मारामारीत सहभागी होते। आम्ही केस रजिस्टर केलेली आहे, स्वतंत्र साक्षीदार आम्ही तपासतोय आणि याच्यामध्ये सैफ अली खान यांना आपण बघितलं पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे। सैफ अली खान यांची इकबाल शर्मा याच्याशी बाचाबाची झाली आणि त्यानंतर मारहाण सुद्धा झाली इकबाल शर्माला आणि त्यांच्या नाकाचं हाड फ्रॅक्चर झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच सैफ अली खान याच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। आता केव्हाही सैफ अली खानला अटक होऊ शकते। पोलीस जेव्हा चौकशीसाठी तिकडे गेले तेव्हा तिथे सैफ अली खान उपस्थित नव्हता, करीना कपूर मात्र तिथे उपस्थित होती। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। या दृश्यांमध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतंय करीना कपूर तिथे उपस्थित होती, मात्र सैफ अली खान तिथे उपस्थित नव्हता।
सैफला आता केव्हाही अटक होऊ शकते, मात्र जी माहिती आता पोलीस अधिकाऱ्यांनी दिली त्यानुसार इकबाल शर्मा याला सैफनी मारहाण केली होती, त्याच्या नाकाचं हाड इकबालचं फ्रॅक्चर झालं आणि त्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे सैफ अली खान विरोधात, त्यामुळे आता सैफला कधीही अटक होऊ शकते. झी 24 तास ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण पाहतोय, ज्यावेळेला पोलीस तिथे चौकशीसाठी पोहोचले तेव्हा तिथे सैफ अली खान उपस्थित नव्हता, तिकडे करीना कपूर उपस्थित होती. या एक्सक्लुसिव्ह दृश्यांमध्ये आपण पाहतोय नेमकी काय घटना घडली होती, आपण एक नजर टाकूयात. सैफ आपल्या मित्रांसोबत वसावी रेस्टॉरंटला गेला होता, शेजारच्या टेबलवर इकबाल शर्मा आणि त्याचे कुटुंबीय बसले होते. सैफ आणि मित्र मोठा आवाज करत गोंधळ घालत होते. इकबाल शर्मानं सैफला शांत राहण्याची विनंती केली, त्याचा राग येऊन सैफ आणि इकबालची बाचाबाची झाली. झी 24 तास एक पाऊल पुढे.